अशा आहे का, अनेक वर्षापासून आम्ही मांडत आहोत का, आमचं 275 रुपयामध्ये नगरपालिकेकडून तुटकून जे मानधन मिळते त्यांच्यात आमचं उदरनिर्वाह होत नाही. 30 वर्षापासून आम्हाला रमाई आवास योजने आणि प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ भेटला नाही. तसेच आम्ही बँकेत लोन मागायला जातो तर आम्हाला बँकवाले उभे करत नाही आणि आम्हाला रोजगारासाठी लोन मिळत नाही. आणि आत्ता आमचा दुसरा दिवस आहे, आमच्या हक्काच्या मागण्या मागत आहोत त्यांना, ते मागण्या आमच्या पुऱ्या होत नाही. त्यासाठी आम्ही उद्या 26 जानेवारी आहे, पाण्याचा त्याग करून आम्ही आंदोलन आमरो उपोषण करणार. जवळी आम्हाला लेखी स्वरूपात प्रशासन लिहून देत नाही. आम्ही जिल्हा प्रशासनाच्या खिलाफमध्ये मग जिल्हा प्रशासनाला एवढे पत्र दिलं आहे का, आमच्याजवळ एवढा मोठा गट्टा तयार झाला आहे, फक्त आम्हाला कागदच देत आहे. फक्त कागद विकास कागदावरच आहे त्यांचा. आजवरी आमच्या दिव्यांगासाठी काहीच नाही केलं यांनी. त्यासाठी आमचा उद्यापासून जे 26 जानेवारी पाण्याचा त्याग होता त्यामध्ये आमच्या दिव्यांगाची प्रकृती हलवू शकते. आता 24 घंटे उलटूनही आम्हाला कोणी भेट दिली नाही आहे, त्यामुळे आमचा जीव गेला तर जिल्हा प्रशासन हे संपूर्ण जबाबदार राहणार. काय नाव आपलं? मनोज महादेवराव गेडाम.